आहे पुस्तकाची अॅक्टिंग करून दाखवणार, अभिनय करून दाखवणार, आणि त्याच्यावर तुम्ही काय करायचंय त्या पुस्तकाचं नाव ओळखायचंय. आणि तसंच तुम्ही सुद्धा प्रत्येकाने एकेकाने काय करायचंय, पुढे येऊन एका पुस्तकाविषयीची पुस्तकाविषयीचा अभिनय करायचा, आणि बाकी सर्वांनी काय करायचं त्या पुस्तकाचं नाव ओळखायचंय. ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही सगळी जी काही वाचलेली पुस्तकं आहेत ती सगळी आठवा बरं, हिंदी मराठी इंग्लिश तिन्ही भाषेतली सगळी पुस्तकं आठवा. सगळ्या काय आठवलं? हो हो. आता मी एक दाखवू करून? हो चालेल. माझ्या हात वर करून ओंकार. माझे हात बरोबर आहे. आता करूया सुरुवात एकेकाने सगळ्यांनी आठवलंय. हो ठीक आहे. तुबा ये बघा ती काय करतीये. अरे वा, हिंदी बोलतोय ना खिचडी. मिठाची गोष्ट. झाडावरचे मांजर. झाडावर मांजर कुठल्या गोष्टीत बसत शेवटी? पश्चिम प्रदेश. हो डिपडिप. डिपडिप पण गोष्टीचं नाव काय? पश्चिम घाट. पकडा त्या मांजर. नाही त्याच वेगळं आहे बघा. अभिनयावरून गोष्टीचं नाव ओळखणं ही ऍक्टिव्हिटी एकतर मुलांना प्रत्यक्ष अभिनय करायचा असतो गोष्टीच्या संदर्भात, त्यामुळं अभिनय कौशल्य त्यांचं कळतं. किती गोष्टी त्यांनी वाचलेल्या आहेत त्या गोष्टी त्यांना लक्षात ठेवून त्याविषयी ॲक्टिंग करायची असते. आपल्यालाही कळतं की त्यांनी कोणत्या गोष्टी आवडीनं वाचल्यात त्याविषयी आपल्याला अंदाज येतो. दुसरी गोष्ट म्हणजे गोष्टी वाचून त्यातल्या लक्षातसुद्धा काही ठेवायचं असतं हे त्यांना आवर्जून यातून कळतं. नव्या गोष्टी आणखी कुठल्या आपणही वाचायला पाहिजेत, पुढच्या वेळी वाचताना लक्षपूर्वक वाचलं पाहिजे हे यातून कळतं. आणि खेळाच्या माध्यमातून ही ॲक्टिव्हिटी केल्यामुळं त्यांना विशेष आवडतेही.